हॅलो वन कशा आज सर्वजण होप सो सर्वजण मजेत असाल मित्रांनो मी कमलेश सर आज तुमच्यासाठी घेऊन आलो एक शानदार व्हिडिओ आणि तुम्हाला माहीत असेल की आठ तारीख आपल्यासाठी तलाठीचे ऑब्जेक्शन घेण्याची शेवटची दिवस होता बरोबर आठ तारीख ही शेवटची तारीख होती आणि बऱ्याच लोकांनी ऑब्जेक्शन घेतलेले आहेत आपल्याला माहीत आहे की एक, एक हजार रुपये फीस भरूनसुद्धा तलाटीचे जे पेपर सेट केले गेलेत त्याच्यामध्ये इतक्या चुका आहेत मराठीच्या साध्या साध्या प्रश्नामध्ये चुका आहेत इंग्लिशच्यामध्ये स्पेलिंगच्या चुका आहेत मॅथ्स रिजनिंगमध्ये बऱ्याचशा क्वेश्चन्समध्ये चुका आहेत इवन जी केमध्ये सुद्धा खूप क्वेश्चन्स चुकलेले आहेत आपलं काम होतं आपण त्यांना त्यांच्या चुका दाखवून दिलेल्या आहेत ज्यांनी त्या गोष्टी माहीत नव्हत्या त्यांनी मागचे व्हिडिओ कृपया पाहून घ्या आता पुढचा टप्पा आहे की निकाल कधी लागणार आता इथं नेमकं पुढची प्रोसेस काय असणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे नॉर्मलायझेशनचा प्रकार नेमका हो आता कधी चालू होणार आहे ठीक आहे आपण जे ऑब्जेक्शन घेतले होते त्या ऑब्जेक्शनचं नेमकं आता काय होणार आहे किती मुलांचे कोणत्या मुलांचे मार्क्स वाढणार आहेत आणि कोणत्या मुलांचे मार्क्स कमी होणार आहेत आता इथं एक मुद्दा अजून एक महत्त्वाचा आहे की आपण तर बघणार आहोत की निकालाची तारखेचं ते काही गोष्टी आपल्याकडे अपडेट्स आलेल्या आहेत की निकाल कधी लागणार आहेत त्याच्याबद्दल पण तत्पूर्वी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की काल बऱ्याच लोकांनी ऑब्जेक्शन घेत असताना त्यांचा जो फॉर्म आहे तो सबमिटच होत नव्हता आणि ज्यांचा सबमिट नाही झाला त्यांना एरर दाखवत होता ठीक आहे मग आता त्यांचे तर पैसे कटलेले आहेत आणि एरर दाखवत होता म्हणजे त्यांचा ऑब्ज जे काय ऑब्जेक्शनचा फॉर्म आहे किंवा ऑब्जेक्शन त्यांचं आहे ते तर टी सी एसकडे पोचले नाही मग त्यांचं आता काय होणार आहे ठीक आहे त्याच्यासाठी पण आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काही गोष्टी बोलणार आहोत आणि दुसरी सर्वात महत्त्वाची म्हणजे की आता निकालाची प्रोसेस बाकी कोणती राहिलेली आहे निकाल कधी लागणार आहे नेमकं तुम्हाला नियुक्तीपत्रक कधी मिळणार आहे या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेऊया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला मिळा एक माहिती अशी आलेली आहे की लोकमतच्या पेपरमध्ये तारीख डिक्लेअर करण्यात आलेली आहे की तुमची नियुक्ती कधी होणार आहे मग ज्या दिवशी तुमची नियुक्ती होणार आहे त्याच दिवसाच्या अनुषंगाने आपण पाहू शकतो की आपला सेकंड रिस्पॉन्सिलिट कधी येणार आहे तुमचे मार्क्सची मेरिट लिस्ट कधी येणार आहे या सर्व गोष्टी तुम्हाला इथं दिसणार आहेत इथं तुम्हाला ह्या जो गोष्टी स्क्रीनवर प्रॉपर दिसत नसणार आहेत कारण तो जो स्क्रीनशॉट आपण घेतलेला आहे लो लोकमतचा तो पेपर आहे तर दिला की भावी तलाट्यांना मिळणार नियुक्तीपत्रे इथं थो थोडीशी गोष्टी हायलाईट करण्यासारखी आहे की प्रजासत्ताक दिनी तुम्हाला नियुक्तीपत्रक मिळणार आहे कधी आहे प्रजासत्ताक दिनीचा मुहूर्त काढण्यात आलेला आहे परंतु तुम्हाला एक आनंदाची गोष्ट अशी आहे की प्रजासत्ताक दिनी जशी तुमची नियुक्तीपत्रक तुम्हाला मिळणार असले ती एक प्रायोगिक लोकांना देणे जाणार आहेत पण तत्पूर्वी तुम्हाला तुमचे मास्क काढणार आहेत तुमचा मेरिट करणार आहे तुमचा जिल्हा ते त्या जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर आलेला आहे का नाही तुम्हाला तो पोस्ट मिळालेली आहे का नाही ही गोष्ट तुम्हाला खूप अगोदरच करणार आहे मग नेमकं ती किती तारखेला कळणार आहे या गोष्टीबद्दल आपण आता पुढं पाहूया तत्पूर्वी एक महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या मुलांच्या ऑब्जेक्शन सबमिशनमध्ये प्रॉब्लेम आलेला आहे कारण तुम्ही पूर्ण फॉर्म भरला रिमार्क्स भरला नंतर तुम्ही रिक्वायर्ड जे काही डॉक्युमेंट्स होते ते डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड पण केले परंतु ऑथेंटिक डॉक्युमेंट अपलोड करताना किंवा थोडीशी काही मिस्टेक आहे आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की तिथं टेक्निकल पण एरर येत होता ठीक आहे मग तुमचे पेमेंट होत होतं तुमचे पैसे अकाउंटमधून कट होत होते परंतु तो फॉर्म जो आहे ना तो फॉर्म सबमिट होत नव्हता ठीक आहे तुम्हाला एरर दाखवत होतं मग असं झालं असताना बऱ्याच मुलांनी परत परत पेमेंट केलेलं आहे आणि परत परत एकेच क्वेश्चनसाठी त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेले आहेत मित्रांनो त्या सर्वांसाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे हा व्हिडिओ तुम्ही सर्वांपर्यंत पोहोचवा आणि एक गोष्ट क्लिअर करा की ज्या ज्या मुलांचे असे मल्टिपल पेमेंट झालेले आहेत त्यांनी काय करायचे ती गोष्ट नमूद करायची तुम्हाला ज्यावेळेस पेमेंट झालेलं असेल ना त्याच वेळेस एक ट्रान्झॅक्शन आय डी मिळत असतो बँकेचा एक ट्रान्झॅक्शन आय डी मिळत असतो तो तुम्ही काय करायचा आहे तो ट्रान्झॅक्शन आय डी हा जो मेल आहे इन्फो डॉट टी सी एस आय ऑन हब ॲट टी सी एस डॉट कॉम यांना तुम्हाला तो मेल करायचा आहे ठीक आहे महत्त्वाचं लक्षात घ्या तुमची फीज तुम्हाला परत मिळणार आहे तुम्ही जर प्रॉपरली जर प्रोसिजर फॉलो केली तर तुम्हाला शंभर टक्के तुमचे गेलेले पैसे परत मिळणार आहे आणि विशेष म्हणजे तुम्ही जे ऑब्जेक्शन घेतले आहे ॲटलीस्ट त्याची तरी कदर तिथं केली जाणार आहे ज्या मुलांचे ऑब्जेक्शन तिथपर्यंत पोहोचले त्याच मुलांच्या मार्क्समध्ये फरक पडणार आहे ठीक आहे फायनल रिस्पॉन्स शीटनुसार सो तुमचं काम आहे की तुम्ही त्या गोष्टी पुढं पोहोचवायच्या आहेत ठीक आहे डेट संपलेली आहे आठ ऑक्टोबरपर्यंतच ती डेट होती आता तुम्हाला काय करायचं आहे हा जो नंबर दिस हे जो ईमेल दिसतो आहे या ईमेलवर तुम्हाला तुमचं जो रिझन आहे प्रॉपर तुम्ही तुम्हाला या टी सी एसकडे पाठवायचा आहे की तुम्ही किती पेमेंट केले होते त्याचे ट्रान्झॅक्शन आय डी कसे आहेत ठीक आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुमचं ऑब्जेक्शन कोणतं होतं करेक्ट ऑन्सर काय आहे रॉन्ग आन्सर काय तुमचा क्वेश्चन आय डी काय आहे ऑप्शन आयडीज काय आहेत आणि तुम्ही ऑथेंटिक डॉक्युमेंट्स तुम्हाला त्यासोबत अटॅच करायचे आहेत या सर्व गोष्टी तुम्ही करायच्या आहेत दुसरं महत्त्वाचं आहे जर तुम्हाला त ईमेल नाही करावा वाटला किंवा ईमेल तर तुम्ही कराच आणि सायमल्टेनियसली या दोन नंबरलासुद्धा तुम्ही तुमचा कॉल करून तुमचा जो ऑब्जेक्शनचा प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम तुम्ही इथं त्यांना सांगायचा आहे कारण तुम्ही जोपर्यंत ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणार नाही तोपर्यंत तुमच्या ऑब्जेक्शनला मान्यता मिळणार नाही त्याच्यामुळं कंपल्सरी या दोन गोष्टी तुम्ही फॉलो करायच्या आहेत त्याच्यामुळं तुमचे पेमेंट पण परीटर्न मिळणार आहे रिफंड मिळणार आहे आणि दुसरी पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ॲटलीस्ट तुमचं ऑब्जेक्शन तिथं ग्राह्य धरलं जाणार आहे ठीक आहे चला पुढं बघूयात की आता आपण बघूयात की भावी तलाट्यांना मिळणार नियुक्तीपत्रे प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त बघूनच भावी तलाट्यांना आपल्या हे मिळणार आहेत त्यांचे नियुक्तीपत्र मिळणार मग प्रोसेस काय काय असणार आहे मध्येच नॉर्मलायझेशनची प्रोसेस असणारे फायनल मेरिट लिस्ट कधी लागणार आहे डिस्ट्रिक्ट वाईज मेरिट लिस्ट कशी कस कधी लागणार आहे या सर्व गोष्टी आपण बघूयात आता इथे एक आपण शॉर्टकटमध्ये काही गोष्टी बघूयात मित्रांनो आठ ऑक्टोबरला आपली जी काही ऑब्जेक्शनची आहे ती डेट लास्ट होती त्या दिवशी आपण ऑब्जेक्शन घेतलेले आहेत ठीक आहे त्या सर्व प्रोसेस आता कम्प्लीट झालेल्या आहेत आता एकतीस ऑक्टोबरपर्यंत त्या ऑब्जेक्शनची पडताळी होणार आहे एकतीस ऑक्टोबरपर्यंत जो काही टाईम आहे त्या टाईममध्ये टी सी एस काय करणार आहे जेवढे काही महाराष्ट्रातून ऑब्जेक्शन्स आलेले आहेत त्या ऑब्जेक्शनची आणि त्यांच्यासोबत जे काही ऑथेंटिक डॉक्युमेंट्स पाठवले आहेत त्या सर्व डॉक्युमेंटची पडताळणी करणार आहे पडताळणी करून मग ज्या ठिकाणी काही क्वेश्चन्समध्ये डाऊट्स होते जिथं काही टी सी एसच्या चुका होत्या त्या चुका चेंजेस करण्यात येणार आहेत त्याच त्याच्यानुसार ऑप्शन्स पुन्हा बदलणार आहेत ठीक आहे आणि ज्यांचे मार्क्स वाढणार आहेत बरोबर मार्क्स तिथं ॲड होऊन सेकंड रिस्पॉन्स शीट जाहीर केली जाणार आहे ती का केली जाणार आहे एकतीस ऑक्टोबर तारीख लक्षात घ्या एकतीस ऑक्टोबरला फायनल रिस्पॉन्स शीट आपली येणार आहे ज्याच्यामध्ये जे काही ऑब्जेक्शन्स होते करेक्शन्स होते क्वेश्चन्समध्ये ते सर्व करेक्शन्स करून तुम्हाला तुमचे मार्क्स दिसणार आहेत फायनल रिस्पॉन्स शीटमध्ये एकतीस ऑक्टोबरला ठीक आहे आजपर्यंत आपण जेवढी काही इन्फॉर्मेशन त्यांना पाठवली होती त्या इन्फॉर्मेशनचा त्या डाटाचा ते अनालिसिस करणार आहेत त्यांच्या चुका दुरुस्त करणार आहेत आणि त्याच्यामध्ये जर त्यांना वाटलं की काही क्वेश्चन्स रद्द करण्यासारखे आहेत तर शंभर टक्के बरेचसे क्वेश्चन्स रद्द होण्यासारखे आहेत ठीक आहे आणि जिथं काही बदल करायचा असता त्या ठिकाणी ऑप्शन्समध्ये बदल होऊन येणार आहे ठीक आहे नंतर पुन्हा ही प्रोसेस झाल्यानंतर नॉर्मलायझेशनची प्रोसेस चालू होईल म्हणजे एकदा फायनल शीट आली का त्याच्यानंतर मग नॉर्मलायझेशनची प्रोसेस चालू होईल मग या नॉर्मलायझेशनच्या प्रोसेसमध्ये मग शिफ्ट कोणती हार्ड होती आणि कोणती इझी होती त्याच्यानुसार मग मार्क्समध्ये परत फ्लक्च्युएशन होणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी नॉर्मलायझेशनचा व्हिडिओ आपला पाहिलेला नाही त्यांनी कृपया करून लिंकमध्ये जी काही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे किंवा वर आय बटनवर जी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळत आहे तो तो व्हिडिओ प्रॉपर पाहून घ्या म्हणजे तुमचं काही चुका होणार नाहीत ठीक आहे तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की नॉर्मलायझेशन प्रोसेस काय असते कशा पद्धतीने मार्क्समध्ये फरक पडतो राईट मग ही प्रोसेस झाल्यानंतर मग तुम्हाला पंधरा डिसेंबरला पंधरा डिसेंबरपर्यंत फायनल मेरिट लिस्ट डिस्ट्रिक्टला म्हणजे कलेक्टर ऑफिसला तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला ही उपलब्ध करून देण्यात येईल पंधरा डिसेंबरपर्यंत तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे ही गोष्ट तुम्ही तर लक्षात घ्यायची आहे बरं का ठीक आहे मग आता त्याच्यानंतर पुढं काय असणार आहे पंधरा डिसेंबरपर्यंत बऱ्यापैकी तुम्हाला अंदाज येऊन जाईल की तुमचा रिझल्ट आलेला आहे किंवा आलेला नाही ठीक आहे मग तुम्हाला कळणार आहे की तिथून तुम पुढं तुम्ही तलाठी झालेले आहात किंवा नाही ठीक आहे पंधरा डिसेंबर बऱ्यापैकी तुम्हाला ही डेट तुम्हाला कन्फर्म सांगेल की आपण कुठे आहोत ठीक आहे नॉर्मलायझेशनची प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर ज्या मुलांचे मार्क्समध्ये एक ॲव्हरेजच्या अभाव त्यांना मार्क्स मिळाले आहेत शंभर टक्के त्यांचा रिझल्ट असणार आहे ठीक आहे मग त्याच्यानंतर पुढची प्रोसेस असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये परत एक गोष्ट होणार आहे की ज्या ज्या मुलांचे डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत त्याच मुलांना नियुक्तीपत्र मिळणार आहे ज्यांच्या डॉक्युमेंट्समध्ये काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील तर ते डॉक्युमेंट्स ग्राह्य धरले जाणार नाही त्यामुळं मित्रांनो आत्ताच वेळ आहे सर्व तुमचे डॉक्युमेंट्स व्यवस्थित अरेंज करून ठेवा ठीक आहे कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळेस जर तुमच्याकडे एखादा डॉक्युमेंट्स अवेलेबल नसेल तर तुम्ही नंतर वेळ मागू शकत नाही तुमचं पोस्ट त्यावेळेस निघून जाऊ शकते दुसऱ्यांना लगेच ती पोस्ट वेटिंगमध्ये असलेला मिळू शकते तो त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे तुमचे डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचं आहे ठीक आहे नंतर मग आता ज्याची तुम्ही प्रॉपर आतुरतेने वाट पाहता ती म्हणजे गोष्ट की त्या कधी नियुक्तीपत्र मिळणार आहे तर तुम् मित्रांनो आपल्याला तारीख फायनल झालेली आहे की सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात तुमची भाऊसाहेब आणि ताईसाहेबनं होणार आहे म्हणजे तुमच्या हातामध्ये तलाठी या पदासाठीचं सा नियुक्तीपत्र तुमच्या हातामध्ये येणार आहे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसला प्रजासत्ताक दिनीमध्ये म्हणजे प्रजासत्ताक दिन जो आहे त्या दिवशी माननीय राज्यपाल यांच्या हस्ते तुम्हाला म्हणजे एक ठराविक काही मुलांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत ठीक आहे मग त्याच दिवशी सगळ्यांना त्यांचे नियुक्तीपत्रक त्यांच्या त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत मित्रांनो अशी माहिती आपल्याला आत् आत्ताच मिळालेली आहे त्याच्यामुळे ही माहिती सर्व विद्यार्थ्यापर्यंत ज्यांनी परीक्षा दिलेली आहे तलाटेची ठीक आहे ज्यांना इथं काही गोष्टी जनिन वाटत आहेत त्या सर्व मुलांनी आणि ज्यांनी पहिल्यांदाच ह्या व्हिडिओ पाहत आहेत तर ते त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सर्व विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे ठीक आहे आणि महत्त्वाचं काय ज्या विद्यार्थ्यांचं ऑब्जेक्शनमध्ये प्रॉब्लेम आलेला आहे त्यांनी काय करायचं आहे वर जे दिलेले दोन नंबर आहेत ठीक आहे त्या दोन नंबरला कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा जो ईमेल दिलेला आहे त्या ईमेलला त्यांची इन्फॉर्मेशन त्यांचा रोल नंबर त्यांनी केलेले ट्रान्झॅक्शन्स या सर्व गोष्टी शेअर करायच्या आहेत ठीक आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा बाकी काही तुमचे प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला आपल्या चॅनलवर नंबर आहे त्या नंबरला तुम्ही नाच कॉल करू शकता आणि तुमचं जो काही प्रॉब्लेम असेल तो मी शेअर करू शकता त्याचबरोबर तुम्हाला जर दुसऱ्या कोणत्याही परीक्षाबद्दल कोणत्याही पद्धतीनं जर काही अडचण वाटत असेल अभ्यासबद्दल काही डाउट्स तयार असतील किंवा अभ्यास कसा करू याच्याबद्दल काही गायडन्स हवा असेल तर जो नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा बिनधास कॉल करू शकता ठीक आहे चला थांबूयात माहिती या या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र